संघर्ष पेच आणि दुसरीकडे निवडणुकीची लगबग आपल्याला बघायला मिळते. पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे 2 दिवस शिल्लक आहेत, म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस. त्यामुळे या 2 दिवसांमध्ये आता उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. काँग्रेसकडनं आमदार विकास ठाकरे हे आज अर्ज भरणार आहेत, त्यामुळे आज काँग्रेसकडनं त्या ठिकाणी नागपूरमध्ये शक्तीप्रदर्शन केलं जाईल. लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे 2 दिवस आणि त्यानिमित्तानं आज आपल्याला शक्तीप्रदर्शन बघायला मिळेल. चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार तर गडचिरोलीमध्ये अशोक नेते हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यावेळेला उपस्थित असतील, त्यामुळे स्वाभाविकपणे भाजपकडनं आज मोठ्या प्रमाणावरती शक्तीप्रदर्शन केलं जाईल. आणि याविषयीचे सगळे अपडेट्स घेऊया. जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत. जितेंद्र, पहिल्या टप्प्यातील निवडणुकांच्या निमित्तानं सुरू झालेली ही सगळी रंगत आपण बघतोय. आज उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत, खरं तर आजचा आणि उद्याचा असे 2 दिवस उरलेत, त्यामुळे आज कसं शक्तीप्रदर्शन एकूणच काँग्रेस असेल किंवा भाजप असेल यांच्याकडनं बघायला मिळेल. नक्कीच गुरु, कारण 3 दिवसाची सुट्टी आलेली होती, शनिवार रविवार आणि काल होळी, त्याच्यामुळे 3 दिवस सुट्टी आलेली होती. आता 2 दिवस शिल्लक उरलेले आहेत, आज आणि उद्या. या 2 दिवसात आता संपूर्ण जे उमेदवार आहेत ते आता आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आणि आजचा जर विचार केला तर नागपुरातून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हे अर्ज दाखल करतील, तर गडचिरोलीहून भाजपचे अशोक नेते आणि चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार हे अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत हे अर्ज दाखल करण्यात येणार. नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये सर्वच काँग्रेसचे मोठे नेते नाना पटोलेंसह विजय वडेट्टीवार आणि आजी माजी खासदार आणि काँग्रेसचे मोठे नेते या अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित राहणार आहेत. तर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे त्या अर्ज भरतेवेळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे शक्तीप्रदर्शन होणार आहे. 2 दिवसाचा कालावधी आहे, उमेदवारी दाखल सर्वांची जाहीर झालेली आहे. आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण अगदी 2 दिवस उरलेले आहेत आणि त्यामुळे सर्वच उमेदवारांची आता लगबग दिसून येत आहे. त्याचबरोबर प्रमुख पक्षांची उमेदवार त्यामुळे स्वाभाविक आहे की सगळेच उमेदवार आणि त्यासोबतच त्यांच्या पक्षांची लगबग आज एकूणच आपल्याला बघायला मिळते. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू. पुढे जाऊ.